देशू साहेब त्रुटी बंद निघाला का? हां देशू साहेब त्रुटी बंद निघाला न चर्चा केलेली बरी बँकेकडे फोटो पाहिजे तो बँकेवाले हे जुन जुनी संघटन जुनी ती आघाडी आता इकडे घ्यावं लागेल की थोडं तरी मालक तात्या राहिले की तात्या कुठे तात्या तात्या यामध्ये तात्याला सोडू नका लवकर तात्याचा वाढदिवस आहे देऊन टाका इथे बुक मालक तात्या राहिले की तात्या कुठे तात्या तात्या यामध्ये तात्याला सोडू नका लवकर तात्याचा वाढदिवस आहे देऊन टाका इथे बुक आमचं स्ट्रक्चर असं आहे की केरळा सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँक केरळा सहकारी साखर कारखाना हे दोन्ही संस्था जिल्ह्याच्या अग्रभागी आहेत आणि या जर संस्था चांगल्या चालल्या तर जिल्ह्याचा विकास होईल. केवळ ह्या एका भावनेने आम्ही टेंडर भरलेलं आहे. हे टेंडर भरत असताना केरळा सहकारी साखर टेंडरमध्ये जे रेट त्यांनी दिले होते त्या रेटपेक्षा आम्ही जास्त रेट दिलेला आहे. उदाहरणार्थ त्यांनी 2 कोटी मागितले होते फिक्स रेट, आम्ही 2 कोटी 4 लाख देतो आहे. टॅगिंग त्यांनी 75 रुपये मागितलं होतं, आम्ही 78 रुपये देतो आहे. उद्देश आमचा एवढाच आहे, एकमेव उद्देश आहे की ह्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर केरळा सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे, त्याची चाकं फिरली पाहिजेत आणि त्याची चाकं फिरली तर जिल्हा मध्यवर्ती जागेवरील पर्यायाने ह्या भागातला शेतकरी, ह्या भागातला कामगार, ह्या भागातला सर्व व्यवहार व्यवस्थित झाले आणि जिल्ह्याचा विकास होईल. खरं म्हणजे हा जो व्यवहार आहे हा ना नफा ना तोटा ह्या याच्यावरती करतो आहे आम्ही. तरीही आमचा प्रयत्न असा राहील की शक्य असेल तर मार्च एप्रिलमध्ये काही समजा जमलं तर करणार आहोत, पण गॅरंटी देता येत नाही. पण 22-23 सीझन आम्ही 100% चांगला करू असा आमच्या माननीय आमदार साहेब तानाजीराव सावंतांचा दृढ विश्वास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं सर्व चाललेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे, सहकार्य आहे आणि सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य. माझी एवढी विनंती आपल्या उस्मानाबादवासियांना आहे, शेतकऱ्यांना आणि कामगारांना, गेली 10 वर्ष कारखाना बंद आहे आणि अशा परिस्थिती आम्ही कर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रातल्या अडचणीतल्या बँकेमध्ये एक प्रमुख बँक आहे. प्रचंड अडचणीत आहेत, जवळपास 300 वर कोटी ठेवी लोकांच्या देणं आहे आणि प्रामुख्यानं ही जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येण्याचं कारण म्हणजे तेरणा सहकारी साखर कारखाना. कारण या साखर कारखान्याचे 312 कोटी रुपये थकीत आहेत आणि यामुळं ही बँक प्रचंड अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रॉव्हिडंट फंडाने हा साखर कारखाना जप्त केलेला होता. हायकोर्टातून आम्ही स्थगिती घेऊन प्रॉव्हिडंट फंड ऑफिसला ते कन्व्हिन्स करून आम्ही त्यांच्याकडून टेंडर काढण्याची भाडेतत्वावर देण्याचं ठरवून आम्ही टेंडर काढलेलं होतं. ही जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक आहे, तेरणा सहकारी साखर कारखाना आहे आणि सहकाराचं युनिट जिवंत राहावं
दोन्ही संस्था तेरणा सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँक दोन्ही जिवंत राहाव्यात, दोन्ही मार्फत शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून हे टेंडर काढलेलं होतं. गेल्या 5 वेळेस आपण टेंडर काढलेलं होतं, परंतु योग्य तो रिस्पॉन्स या टेंडरला मिळत नव्हता. परंतु यावेळेस जवळपास 5 बिडरनी टेंडर विक्री झालेली होती, परंतु 2 बिडरनी 5.5 कोटीची EMD भरून कोट केलेलं होतं. त्यापैकी भैरवनाथ शुगर्स वर्क्स या कंपनीने त्यांचं टाईम लिमिटमध्ये जी 5.5 कोटीची EMD आहे आणि त्यांचा टेंडर फॉर्म 4 वाजण्याच्या आत बँकेकडे सबमिट केलेला होता. दुसरा एक बिडर होता, त्यांनी 4च्या नंतर टेंडर डॉक्युमेंट सबमिट करायला आलेले होते. त्यामुळं जो निर्णय झाला, एका भैरवनाथ शुगरचं टेंडर ओपन करण्याचा निर्णय झाला, या निर्णयाच्या संदर्भात मुंबईचे MSE बँकेचे वकील यांचा सल्ला घेतला गेला. लीगल बाजू सर्व बाजूने चर्चा करून की बँकेच्या हिताच्या दृष्टीनं आणि कुठल्याही लीगल कॉम्प्लिकेशनमध्ये न जाता जे नियमानुसार आहे ते करण्याचा प्रयत्न, ते नियमानुसार आज निर्णय झालेला आहे. आज तेरणा सहकारी साखर कारखाना भैरवनाथ शुगर वर्क्सला अलॉट झालेला आहे. त्याच्यामध्ये आमचं जे मिनिमम जे रेट होता, म्हणजे पहिले 4 वर्ष 2 कोटी आणि नंतर 6 कोटी रुपये, त्याच्यावर या भैरवनाथ शुगरने कोट केलेला आहे. जी काय साखरेवरची जी टॅगिंग आहे, जी काय डिस्टिलरीवरची टॅगिंग आहे, जी काय कंट्री लिकरची टॅगिंग आहे किंवा कोजनरेशनवर जर टॅगिंग आहे, या सर्व आमच्या ज्या टेंडरमध्ये ज्या कंडिशन्स होत्या त्याच्यापेक्षा जास्त कोट भैरवनाथ शुगरनं केल्यामुळं आम्ही त्यांचं टेंडर ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा साखर कारखाना चालू होणार आहे. उस्मानाबाद कळंब विभागातला आज जी ऊसाची अडचण आहे ती सॉल्व होणार आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळप होणार आहे, शेतकऱ्यांना भाव चांगला मिळणार आहे. त्याच्याही पेक्षा त्याच्यातून फिक्स रेंट आणि टॅगिंगमधून जी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला रक्कम मिळणार आहे, यामुळं या जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती सुधारणार आहे. या जिल्ह्यातलं सहकार क्षेत्र या जिल्हा बँकेनं अडचणीत या जिल्हा बँकेमुळे अडचणीत आलेलं आहे. यामुळं हा निर्णय या जिल्ह्याचा परिवर्तनाचा निर्णय आहे की उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकची सुस्थिती झाल्यानंतर या बँकेच्या मुळं जिल्ह्यातील सहकारी संस्था असतील किंवा जिल्ह्यातील